महाराष्ट्र हा भ्रष्टाचारामध्ये पहिल्या नंबरवर पोहोचलेला आहे. एनसीआरबीच्या अहवालामधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातल्या भ्रष्टाचाराचे वाभाडे या रिपोर्टमधून निघालेत. 2022 राज्यात 749 भ्रष्टाचाराचे गुन्हे नोंदवले गेलेत, तर 2021 773 लाचखाऊं विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये सुद्धा लाचखोरी झाली आहे. 664 गुन्हे त्या संदर्भात नोंदवले गेले आहेत. सतत 3 वर्ष महाराष्ट्र भ्रष्टाचारात अव्वल येतोय. लाचखाऊंना शिक्षेचं प्रमाण 100 फक्त 8 आहे, ही सुद्धा तितकीच चिंताजनक बाब म्हणावी लागेल. न्यायालयामध्ये लाचखोरांची 94% प्रकरणं तशीच पडून आहेत.